जय शिवरो भावनो, प्रत्येक आपल्या एस के ग्राफिक्स ह्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर भावनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 PLP फाईल म्हणजे 10 लग्नपत्रिका PLP फाईल दिलेल्या आहे. तर हा त्याचा दुसरा पार्ट आहे भावनो. तर याच्यात तुम्हाला PLP फाईल कशा डाउनलोड करायच्या आणि पूर्णपणे ॲड बी करायच्या आणि कशा तुम्हाला पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट करायच्या PLP फाईल, ते पूर्णपणे आपल्या हे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ मागचा नसन बघितला तर बघून घ्या. आणि तुम्ही नवीन जर आहात चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुमच्यासाठी काय अशा पद्धतीने नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आणत असतो. तर भावांनो, तुम्हाला मागचा व्हिडिओ बघितला नसन तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तसेच आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर भावांनो, तुम्हाला आता हा व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघायचा, कारण त्याच व्हिडिओमध्ये ज्या 10 लग्नपत्रिका PLP फाईल दिल त्या त्याच ह्या व्हिडिओमध्ये बी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. तर पासवर्ड याच्यात बी आहे 2 स्टेपमध्ये. तर हा व्हिडिओ बी शॉर्टपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भावनो, कसला वेळ नाही घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो, तुम्हाला पहिलं फर्स्ट टाईम आपल्या यूट्यूबवर यायचं. यूट्यूबवर आल्यानंतर आपलं जे नेट चालू करून घेऊया आपण. तर यूट्यूबमध्ये आल्यानंतर जो आपला तुम्ही व्हिडिओ मागचा व्हिडिओ बघितला आहात, तर आपण आत्ताच अपलोड केलेला आहे. तर तसे तुम्हाला आता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यायचं भावनो. तर इथं आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खाली स्क्वेअर करत म्हणजे खाली खाल्ल्या साईडला आपण जी लिंक दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती तुम्हाला काय अशा पद्धतीने तिच्यावर क्लिक करायचं. ऑल मटेरियल डाउनलोड काय अशा पद्धतीने PLP फाईलची लिंक दिलेली आहे. तर तुम्ही डायरेक्ट तिच्यावर जाऊन क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला क्रोम ब्राउझर म्हणजे डाउनलोड करण्यासाठी घेऊन जाईल. तर फक्त तुम्हाला ऑप्शन दिसेल याच्यावर डाउनलोड करायचं. तर त्या अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल 52. तर याच्यावर क्लिक करून घे तुम्हाला डायरेक्ट. तर काय अशा पद्धतीने तुम्हाला जे राहतं ते डाउनलोडला सुरुवात होऊन जाईल. तर 52 फास्ट डाउनलोड होत आहे, तुम्ही बघू शकता सिम्पलपणे आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा. तर डाउनलोड होत आहे 52. तर आता तुम्हाला तवर लोक डाउनलोड होत आहेत, तवर लोक तुम्हाला व्हिडिओमध्ये जो पासवर्ड राहील तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून पासवर्ड तुम्हाला पाठ करून घ्यायचा 52. तर हा फाईल डाउनलोड होत आहे सध्याला. तर बघू शकता फास्ट 2 ते 3 MB ना चाली आहे आणि फास्ट डाउनलोड होत आहे 52. तर ते डायरेक्ट आपलं फोल्डरमध्ये येणार आहे. तर लोक आपण जे फोल्डर आहे पहिलं ते डिलीट मारून टाकूया काय अशा पद्धतीनं. तर ते आपल्याला डायरेक्ट गॅलरीमध्ये म्हणजे फोल्डरमध्ये डाउनलोड होऊन जाणार आहे. तर तुम्हाला दाखवून देतो काय अशा पद्धतीनं डाउनलोड होत आहे. 90 ते 100 MB डाउनलोड झालेलं आहे 52. तर बघू शकता आणि 160 MB PLP फाईल फोल्डर दिलेलं आहे तुम्हाला. तर ते पूर्णपणे डाउनलोड झालेलं आहे. तर थोडंसं राहिलं बघू शकता स्क्रीनवर. तर तवर लोक तुम्ही व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय अशाच पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ आणत असतो. आणि तुम्ही अजून मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून टाका, कारण त्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला PLP फाईल कशा ॲड करायच्या आणि कशा एडिट करायच्या. तर ह्या PLP फाईलमध्ये तुम्हाला फोल्डर डाउनलोड करून दाखवलेलं आहे. तर बघू शकता आपलं जे फोल्डर आहे ते जवळपास डाउनलोड होत आलेलं आहे 52. तर मागचे व्हिडिओ तुम्ही बघून टाका, कारण त्याच्यात बी जे अशाच पद्धतीनं PLP फाईल दिलेलं आहे. तर हा फोल्डर आपला डाउनलोड झालेला आहे 52. तर आता तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं 52. तर बघू शकता आपण पहिलं त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल भरपूर. तर तुम्हाला फोल्डरमध्ये इथं येऊन पेस्ट करून द्यायचं, म्हणजे आपल्या माय फोल्डरमध्ये येऊन पेस्ट करून द्यायचं. तर बघू शकता खाली जी फाईल काय अशा पद्धतीनं 10 PLP फाईल आलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन येईल की पासवर्ड टाका म्हणून. तर तुम्हाला जो व्हिडिओमधला पासवर्ड राहील तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा. तर पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीत आहे, तुम्ही इथं टाईप करून घ्या 52. तर मी काय अशा पद्धतीनं टाईप करून ओके करून घेतो. तर बघू शकता आपला पासवर्ड चुकीचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि पासवर्ड बरोबर इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचा. तर मी पासवर्ड टाईप करून घेतो 52 माझा.
तर भावांनो बघू शकता आपला पासवर्ड टाकून फाईल स्टार्ट झालेली भावांनो, तर बघू शकता काय अशा पद्धतीने ती फाईल मध्ये तुम्हाला 10 लग्नपत्रिका पीएलपी फाईल दिलेल्या आहेत। तर बघू शकता तुम्ही क्लिक करून बघू शकता 10 लग्नपत्रिका पीएलपी फाईल आहे का नाही। तर बघू शकता वर दिसान तुम्हाला तर 10 लग्नपत्रिका पीएलपी फाईल आहे। तर बघू शकता 9 आणि 10 लग्नपत्रिका पीएलपी फाईल दिलेल्या आहे। तर आता तुम्हाला पिक्सल ॲपमध्ये यायचं, पिक्सल ॲपमध्ये आल्यानंतर तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही पाहिला पीएलपी फाईल कशी ॲड करायची। तर आपण डायरेक्ट पीएलपी फाईल ॲड करून घेऊया, तो व्हिडिओ तुम्ही बघून टाका पीएलपी फाईल कशा ॲड करायच्या कशा क्रिएट करायच्या। तर आपण यात काही क्रिएट केलेल्या नाही लग्नपत्रिका पीएलपी फाईल, फक्त तुम्हाला एक पीएलपी फाईल डबल ॲड करून दाखवून देतो। तर काय अशा पद्धतीनं पहिली पीएलपी फाईल आपण ॲड करून दाखवली तुम्हाला। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पीएलपी फाईल कशी क्रिएट करायची कशी काय नाही, ते तुम्हाला हे व्हिडिओमध्ये पूर्णपणे कळून जाईल। आणि कशा डाउनलोड केले आपण पीएलपी फाईल आणि कशा एक्स्ट्रॅक्ट करून पासवर्ड टाकून पीएलपी फाईल तुम्हाला ॲड करून दाखवल्या। तर बघू शकता तुम्ही याच्यात बी फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता पूर्ण 10 लग्नपत्रिका पीएलपी फाईल इथं आलेलं आहे। तर यातली तुम्ही कोणती बी पीएलपी फाईल तुम्ही ॲड करून बघू शकता। भावांनो बघू शकता आपण एक एक पीएलपी फाईल तुम्हाला ॲड करून दाखवले आहे। तर पूर्ण ज्या ज्या नवीन पीएलपी फाईल आहे त्या काही अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून परत एकदा दाखवून देतो। तर बघू शकता तर ही लग्नपत्रिका पीएलपी फाईल याच्यात तुम्हाला फॉन्टची गरज पडणार आहे। तर तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप डाउनलोड करून घ्यायचं पिक्सल ॲप। तर 52 पिक्सल ॲपसाठी 52 इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप डाउनलोड करून घ्यायचं, कारण त्या फोल्डरमध्ये तुम्हाला फॉन्ट क्रिएट करता येते फक्त 52। तर याच्यामध्ये फॉन्ट कसे क्रिएट करायचे, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बिगर फॉन्टमध्ये बिगर नॉर्मल फॉन्टमध्ये लग्नपत्रिका क्रिएट केली होती। तर या फॉन्टमध्ये तुम्हाला लग्नपत्रिका कशी क्रिएट करायची, तर तुम्हाला फॉन्टची गरज पडणार आहे म्हणजे डायरेक्ट इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲपची जरूरत पडणार आहे 52 पहिली गोष्ट। तर काय अशा पद्धतीने इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप आहे 52, याच्यात तुम्हाला फॉन्ट चेंजिंग करायचे। तर फॉन्ट कसे चेंजिंग करायचे तर बघून घ्या तुम्ही काय अशा पद्धतीनं। तर आपण एक तुम्हाला नवरदेव नाव चेंज करून दाखवून देऊ तुम्हाला 52 डायरेक्ट। तर नवरदेव नाव तुम्हाला काय अशा पद्धतीनं चेंजिंग करून दाखवून देतो। तर 52 हे इंडियन फॉन्ट आहे 52। तर इंडियन फॉन्टमध्ये तुम्हाला ह्या ॲप ओपन केल्यानंतर ॲड येता 52 ह्या। तर ह्या ॲडमध्ये तुम्हाला नेट चाली नाही पाहिजे, तर आपलं नेट चाली 52। तर नेट बंद करून टाकूया आपण पहिली गोष्ट। तर काय अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण ॲड बघून घेणे 52, कारण आपल्याला जे फॉन्ट तयार करणं असतं त्यासाठी ॲड येताच नेट बंद पाहिजे त्यासाठी। तर तुम्हाला आता इथं नवरदेव नाव तुम्हाला टाईप करून घ्यायचं सिम्पलपणे। तर विठ्ठल नाव टाईप करून घेऊया, विठ्ठल नाव टाईप झाल्यानंतर ही ॲड येते, तर कॅन्सल करूया आणि कोड कॉपी करून पिक्सल ॲपमध्ये हा कोड कट करायचा आणि ओके करायचं। तर बघू शकता आपलं विठ्ठल नाव काय अशा पद्धतीनं क्रिएट झालेलं आहे। तर हे इंडियन फॉन्ट आहे 52। तर आपण ही लग्नपत्रिका इंडियन फॉन्टमध्ये कन्वर्ट करून दिलेली तुम्हाला। तर बघू शकता सिम्पलपणे 52 ही लग्नपत्रिका, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आपली इंस्टाग्राम आयडीची लिंक दिलेलीच आहे तुम्हाला। तसेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे कळाला असेल पीएलपी फाईल कशी डाउनलोड केली करायची आणि कशी पीएलपी फाईल ॲड करायची। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ह्या व्हिडिओमध्ये दोन ठिकाणी पासवर्ड आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, मागं पासवर्ड दिलेला आहे तुम्हाला। आणि 10 लग्नपत्रिका पीएलपी फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या फ्रीमध्ये 52। तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पटकन पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।